म्हणजे सैनिकांनी एक शोध केला तिथं शहरामध्ये एका ठिकाणी एक विशाल दुमे नावाची ACP आहे. यांनी काही मिस बिहेव्हिअर केलं, काही लोकांच्या घरी जाऊन दारू पिऊन दादागिरी केली, काही लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मेडिकल पोलिसांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर कुंपण शेत खात असेल तर ते चुकीचं आहे, कारण पोलीस हे कायद्याचं रक्षण करणार असताना एक ACP दर्जाचा अधिकारी जर कायद्याचं भक्षक बनत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संदर्भात मी CP DCP साहेब यांना सगळ्यांना बोलवत भेटतो, म्हणून या पोलीस स्टेशनला आलेलो आणि या ACP गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. जी पोलीस त्या पद्धतीने कारवाई करतात, एक बलात्काराचा प्रयत्न केला असे नाही, मिसबिहेव्हिअर केलेलं आहे त्यांनी, त्या संदर्भाची विचार गुन्हा दाखल होईल असं एवढा विनयभंग वगैरे असे शब्द महिला घरात होत्या त्यावेळेस ते गेले पोलीस चौकशी करून मला असं वाटतं गुन्हा दाखल करतील शंभर टक्के, परंतु त्या ACP त्वरित कारवाई झाली पाहिजे. ते CP साहेबांनी ACP साहेबांनी काय किती वाजता गेले काय झालं नाही, रात्री 2:30 ही घटना घडली, अतिशय चुकीची घटना आहे. जर एक ACP अशा पद्धतीनं दादागिरी करत असेल, चुकीचं वागत असेल, ते समाजासाठी सुद्धा मला वाटतं हितकारक नाही. कायद्याचं रक्षण करणारी ही यंत्रणाच, आणि एखादा माणूस अशा पद्धतीने मग पोलीस दलाला बदनाम करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून अशी प्रवृत्ती जागीच ठेवली पाहिजे. पण अधिकारी घरात घुसून काय म्हणजे म्हणणं होतं त्याचं, घरात का घुसलं? फक्त आता पोलीस चौकशी करतायत, त्याचा उद्देश काय, त्याचं काय, त्याच्या घरातली मंडळी पण आपल्याला सांगतील, त्या पद्धतीने कारवाई केली.